समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांचं नुकतंच निधन झालंय. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा पट जेव्हा उलगडून पाहिला जातो तेव्हा मायावती, मुलायमसिंह यादव आणि गेस्ट हाऊस प्रकरण याची चर्चा होते. आता हे प्रकरण नेमकं काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 29 वर्षापूर्वी जे राजकारण घडलं ते पाहावं लागेल. बाबरी मशीद पडल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं प्रस्थ वाढत चाललं होतं. 1993 विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापूर्वी 1992 जनता दलापासून वेगळं होऊन मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली. त्यापूर्वी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले होते. भाजपचा बंदोबस्त करण्यासाठी मुलायमसिंह यादव यांनी कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीसोबत युती केली. काँग्रेस आणि बसपा यांच्या पाठिंब्यावर मुलायमसिंह यादव हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांची युती जास्त काळ टिकली नाही. याचं कारण म्हणजे बहुजन समाज पार्टीने मुलायमसिंह यादव यांच्या समोर अनेक मागण्या मांडल्या. तसेच मायावती मुलायमसिंह सरकारवरती बारीक लक्ष ठेवून होत्या. सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे संधी भेटेल त्यावेळी त्या मुलायमसिंह यादव यांचा पान उतारा करायचा. यातूनच त्यांच्यामध्ये दरी वाढत गेली. काशीराम यांनी देखील मुलायमसिंह यादव यांना डावलायला सुरुवात केली. या मधल्या काळात कांशीराम आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. कांशीराम यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते लालजी टंडन यांच्याशी संपर्क साधला आणि बीजेपी सोबत सरकार स्थापण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काही दिवसातच कांशीराम यांनी मुलायमसिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि मुलायमसिंह सरकार कोसळलं. मधल्या काळात मायावती लखनौ मधील एका गेस्ट हाऊस मध्ये आल्या होत्या. त्यावेळी मुलायमसिंह समर्थकांनी मायावती ज्या गेस्ट हाऊस मध्ये थांबल्या होत्या त्या गेस्ट हाऊस वरती हल्ला केला. यानंतर या दोघांमध्ये म्हणजे मायावती आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली ती 2 दशकांहून अधिक काळ टिकली. गेस्ट हाऊस प्रकरणात त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे पाहूया. उत्तर प्रदेशच्या राजकारणात 1995 हे वर्ष आणि गेस्ट हाऊस प्रकरण महत्वाचं आहे. या गेस्ट हाऊस मध्ये मायावती यांनी बहुजन समाज पार्टीच्या आमदारांची बैठक बोलवली होती. आता या बैठकीमध्ये समाजवादी पार्टी सरकारचा बहुजन समाज पार्टी पाठिंबा काढणार असल्याचा संशय आणि कोणकोण सपाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना लागली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या समर्थकांनी या गेस्ट हाऊस भोवती गर्दी केली आणि या गर्दीमध्ये अनेक बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या दरम्यान मायावती गेस्ट हाऊस मध्येच होत्या. या घटनेची गंभीरता लक्षात आल्यानंतर मायावतींनी स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलं. बाहेरून दरवाजा वाजवण्यात येत होता परंतु मायावतींनी तो दरवाजा उघडला नाही. यानंतर बहुजन समाज पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यामध्ये काही रक्तामंबळ झाले तर काही पळून जाण्यात यशस्वी झाले. असं सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे मायावती वाचल्या. तर काही जणांचं असंही मत आहे की प्रसार माध्यमांमुळे मायावती त्यावेळी वाचल्या. या प्रकरणानंतर मायावतींनी गेस्ट हाऊस प्रकरणात आपला जीव घ्यायचा कट होता असा आरोप केला. यातूनच मायावती आणि मुलायमसिंह यादव यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आणि ती 2 दशकांहून अधिक काळ टिकली. या घटनेनंतर मायावती यांनी गेस्ट हाऊस प्रकरणात आपला जीव घ्यायचा कट होता असा आरोप सातत्याने केला. त्यानंतर कांशीराम यांनी मायावतींना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री केलं. बीजेपीच्या पाठिंब्यावर प्रथमच बसपाचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये स्थापन झालं होतं. याच प्रकरणाला गेस्ट हाऊस प्रकरण म्हणून ओळखलं जातं. मुलायमसिंह यांच्यानंतर अखिलेश यादव समाजवादी पार्टीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी एकत्र निवडणुका लढवल्या. मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते पुन्हा विभक्त झाले आणि एकमेकावरील आरोप प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले. नुकतंच मुलायमसिंह यादव यांचं निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर मायावती यांनी शोकसंदेशात म्हटलंय की समाजवादी पार्टीचे दिग्गज नेते आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनांची दुःखद बातमी समजली. त्यांच्या कुटुंबियाबद्दल आणि सर्व हितचिंतकांप्रती मी संवेदना व्यक्त करते. परमेश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा शब्दात मायावती यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि मुलायमसिंह यादव यांच्याबद्दल तुम्हाला काही अजून किस्से माहिती असतील ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला फॉलो करा.